पवन मोबाईल घेऊन आले उन्हाळा महोत्सव निमित्त खास ऑफर। आजच घरी घेऊन या नवीन फ्रीज आणि गर्मीला करा बाय बाय, कारण सोबत मिळणार एअर कूलर फ्री। बजाज फायनान्स वर मोबाईल, एलईडी फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की खरेदी करा फक्त 1 रुपया भरून। तसेच मोबाईल खरेदीवर 1499 रुपयाचे बड्स फ्री, 0% डाउन पेमेंट आणि 0% व्याज दरात। जुना मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशीन एक्सचेंज करून आपल्या आवडीचा नवीन घेऊन जा। पवन मोबाईल, कराड तासगाव रोड, धोंडीराज महाराज मंदिर समोर, पाटील टॉवर, पलूस। संपर्क 76661 35 46। अष्टाई ते तत्वता मंजुरी मिळालेल्या एमआयडीसी उभारणीसाठी प्रयत्नशील असणारे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांनी काल अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणी केली। बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित व चर्चेचा विषय असलेला अष्टाईतील एमआयडीसी उभारणीचा प्रश्न हातकणंगले लोकसभेचे लोकप्रिय विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून सत्यात उतरण्याच्या दिशेने हालचाली सुरू झालेल्या आहेत। 2 दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून अष्टाईतील एमआयडीसी उभारणीची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली। या संदर्भात तात्काळ बैठक बोलून जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते। याच अनुषंगाने खासदार धैर्यशील माने यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अष्टाईतील एमआयडीसीसाठी सर्वोदय कारखाना शेजारील जमीन व जुना वळवा रस्ता या ठिकाणच्या जमिनीची स्थळ पाहणी केली। यावेळी राहुल महाडिक, गौरव नायकवडी, सागर मलगुंडे, आनंदराव पवार, माणाजी सापकर, वीर कुदरे, प्रवीण माने, नंदकिशोर आटुगडे, अमोल पडळकर, राकेश आटुगडे, महादेव झांबरे, एडीएस कोळी, सूर्यकांत चुडेकर, देवचंद्र आवटी, संदीप गावडे, संग्राम शिंदे, अशोक मदने, शहाजान जमादार, अमित थोटे, दिलीप कुरणे, संदीप गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासनापैकी एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, सांगली प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, प्रांताधिकारी डॉ संपत खिलारी, अप्पर तहसीलदार धनश्री भांबुरे, शंकरदास, मंडल अधिकारी लीना पाटील, तलाटी सागर सूर्यवंशी, मारुती सातपुते, अभयकुमार उपाध्ये, कोतवाल उपस्थित होते। कालच मंत्री महोदय सन्माननीय उदयजी सामंत साहेबांच्या अध्यक्षतेखाली माझ्या मागणीवरून एक बैठक, महत्वपूर्ण बैठक राज्याच्या हायपॉवर कमिटीची त्या ठिकाणी झाली। एमआयडीसी संदर्भातले निर्णय घेत असताना मला आनंदाने सांगावं असं वाटतं की आदरणीय मंत्री महोदयांनी अनेक वर्षाची मागणी आपली आष्टा आणि पंचक्रोशीतील लोकांची आहे की इथे एक एमआयडीसी व्हावी, ज्याच्यामुळे तरुणांच्या हाताला नवीन उद्योजनशीलता तयार करण्याच्या दृष्टिकोनातून काही या ठिकाणी उपाययोजना व्हाव्यात आणि ती मागणी आपण सातत्यानं या ठिकाणी करत होतो, ज्याला तत्वतः मान्यता या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेली आहे। आता हे करत असताना 2 पद्धतीच्या जमिनी बघण्याचं नियोजन शासनाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे की ज्याच्यामध्ये जिथं उपजाऊ जमीन नसेल ती प्रायोरिटीनं खऱ्या अर्थानं इंडस्ट्रीमध्ये कशी डेव्हलप करता येईल आणि त्याचा फायदा पुढच्या भविष्याच्या पिढीला कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठीचा एक प्रयत्न चालू आहे। मग ती प्रायव्हेट लँड असली तरी चालते आणि त्याचबरोबर जर समजा एखादी सरकारी जागा असेल तर त्याच्यावरही या ठिकाणी त्याच्यावरच्या उपाययोजना करायचं चालू आहे। आज पहिलीच प्राथमिक अशा पद्धतीची व्हिजिट काल निर्णय झाला आणि आज राज्याचे सर्व अधिकारी आज या ठिकाणी या साईट व्हिजिटसाठी या ठिकाणी